ऐरोली मतदार संघाचे आमदार संदीप नाईक यांनी आमदार आपल्या प्रभागात या थेट संवाद कार्यक्रमांतर्गत आपल्या मतदार संघातील ऐरोली व कोपरखैर वॉर्डातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नवी मुंबई महानगरपालिका, विद्युत महावितरण कंपनी, सिडको, पोलीस, एमआयडीसी व महानगर गॅस इत्यादी नागरिकांशी थेट सेवा संबंधित असणाऱ्या प्राधिकरणांविषयी स्थानिक रहिवाशांना होणाऱ्या समस्येविषयी आमदार संदीप नाईक यांनी जाणून घेतले. नागरिकांच्या समस्या शांतपणे ऐकून घेतल्यावर आमदार संदीप नाईक यांनी संबंधित विभागांच्या उपस्थित अधिकाऱ्यांना सदर नागरी समस्यांचा त्वरित निर्वाळा करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार आपल्या प्रभागामध्ये सर्वप्रथम महावितरण, पोलीस डिपार्टमेंट, महानगर गॅस, एमआयडीसी, महानगरपालिकेचे विविध विभाग या सर्वच विभागांच्या समस्या आणि लोकांच्या अडचणींविषयी सर्वच नागरिकांनी, एनजीओ असतील, लोकप्रतिनिधी असतील, त्या सर्वांनीच अत्यंत मौलिक सूचना केल्या आणि अधिकाऱ्यांच्या सोबत एक चांगला संवाद घडून आणला जो विषयाच्या मुळाशी जाऊन हा विषय कसा मार्गी लावता येईल आणि पुन्हा पुन्हा चांगलं काम करायसाठी किंवा एखादी अडचण निर्माण झाली तर त्याकरता एक सिस्टीम आपल्याला सेट करायला लागते. त्याकरता या सर्व घटकांनी सकारात्मक प्रतिसाद या उपक्रमाला दिला. आमची सुरुवात महावितरण या विषयापासून झाली आणि त्याबद्दल अनेक ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील आणि या परिसरातील नागरिक असतील यांनी आपल्या सूचना मांडल्या. उघड्या डीपी, नव्यानं ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता, केबल बदलण्याची आवश्यकता, काही ठिकाणी सुरक्षित नसलेले डीपी बॉक्स, त्या सर्वच विषयी आणि एकंदर कामाचा दर्जा या सर्वांचाच एक चांगला आढावा घेण्यात आलेला आहे. वाढीव येणारी बिलं आणि लावलेले नवीन मीटर ते फॉल्टी आहेत अशा प्रकारची देखील कंप्लेंट नागरिकांकडून आलेली आहे. त्याबद्दल देखील या विभाग स्तरावर, त्याच्यानंतर मग प्रकाशगड किंवा आवश्यकता भासली तर विधानसभेमध्ये देखील हा विषय मी मांडेन. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे पोलीस डिपार्टमेंट. आपल्याकडे साधारणतः महिना दोन महिन्यामध्ये दरोड्याच्या घटना, घरफोडीच्या घटना या वाढलेल्या आहेत. त्याकरता लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करावा, आपली यंत्रणा अजून सक्षम करावी, पोलीस दलामध्ये त्यांच्या पोलिसांच्या संख्येमध्ये वाढ करावी. ज्या बीट चौक्या निर्माण केलेल्या आहेत त्यामध्ये पोलिसांनी बसावं अशा अनेक सूचना लोकांच्या माध्यमातून, नागरिकांच्या माध्यमातून पोलिसांकडे सांगण्यात आल्या. निश्चित प्रकारे विधानसभेमध्ये देखील त्या गोष्टीचा त्या ठिकाणी उल्लेख किंवा ती मागणी ही मंत्रालय स्थानावर आपण करणार आहोत. या आताच्या दिवसांमध्ये आंबली पदार्थांचं सेवन आणि याचं वाटप करणारं एक यंत्रणा हे नव्या मुंबईमध्ये आणि संपूर्ण आपल्या शहरांमध्ये निर्माण झालेली आहे. त्याला आपल्याला कसं त्या ठिकाणी पायबंद घालता येईल, मुलांना ॲडिक्शनपासून कसं लांब ठेवता येईल आणि ह्या चुकीचं काम करणाऱ्या घटकांना कसं त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी थांबवता येईल याकरता देखील एक सर्वांनी एकत्र येऊन एक सकारात्मक त्या ठिकाणी पावलं उचलण्याची गरज आहे. विधानसभेमध्ये देखील मागे नायजेरियन वास्तव्य करणारे घटक, त्यांच्याकडे व्हिसा आहे का, त्यांचं काम काय आहे आणि ते नेमकं इथे येऊन काय करतात याच्याबरोबर आम्ही प्रश्न विचारला आणि त्याच्याकरता देखील पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्याची चौकशी झाली. परंतु अजून इतर कुठले घटक या अंमली पदार्थांचं वितरणाकरता सक्रिय आहेत का याची देखील माहिती लवकर घेऊन अजून लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करून त्यांना पायबंद घालण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे केला जाईल. महानगर गॅस, प्रत्येकाला वाटतं की आमच्याकडे महानगर गॅस यावा. पाईपलाईन टाकण्याचं काम पूर्ण झालेलं नाही, काही ठिकाणी काम पूर्ण झालंय परंतु कनेक्शन दिलेलं नाही, त्या ठिकाणी कनेक्शन आहे परंतु काही ठिकाणी लिकेजचा प्रॉब्लेम होतो. या सर्व स्तरांवर वॉर्डनिहाय ही कामं कधी पूर्ण होतील, कधी सुरू होतील आणि लोकांना सुविधा कधी मिळेल याविषयी देखील त्या ठिकाणी अहवाल हा सविस्तर आपण मागवलेला आहे. एमआयडीसी, एमआयडीसीचे रस्ते, एमआयडीसीचे एक्सिस याविषयी देखील चर्चा झालेली आहे. पोलीस डिपार्टमेंटच्या सोबत चर्चा करत असताना ट्रॅफिक मॅनेजमेंट, आपल्याकडे सम आणि विषम प्रमाणामध्ये रस्त्यामध्ये कसं त्या ठिकाणी नियोजन करावं, लोकांमध्ये अवेअरनेस आणावा, सिग्नल्स कुठे लावावेत, स्पीड ब्रेकर्स कुठे लावावेत, त्या सर्व विषयी त्या ठिकाणी चर्चा झाली. नागरिकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये माझ्याकडे निवेदनं दिलेली आहेत, काही निवेदनं पत्राद्वारे माझ्याकडे आलेली आहेत, काही माझ्या ऑफिसनं आलेले आहेत, त्याच्या सर्वांचं त्या ठिकाणी
संकलन करून याचा एक ॲक्शन प्लॅन बनवला जाईल आणि सातत्यानं नागरिकांना छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून होणारा त्रास हा कसा त्या ठिकाणी आपल्याला लोकांना दिलासा देता येईल आणि चुकीच्या घटना कशा टाळता येतील त्याच्याकरता सकारात्मक त्या ठिकाणी पावलं निश्चित प्रकारे उचलली जातील. महानगरपालिकेचे मग विद्युत डिपार्टमेंट असेल, स्वच्छता डिपार्टमेंट असेल, आरोग्य डिपार्टमेंट असेल, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट असेल, या सर्व गोष्टींमध्ये ज्या ज्या सूचना नागरिकांनी केल्या त्या सर्व गोष्टींचा अंतर्भाव या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर अशोक पाटील साहेबांनी देखील अत्यंत महत्वाचे विषय मांडले, त्यामध्ये महावितरण असेल, त्याच पद्धतीनं वृक्ष छाटणी ही जी गरजेची आहे ती वेळेवर होणं गरजेचं आहे. तर ती नाही झाली तर मग एखाद्याच्या पत्र्यावर झाड पडतं, एखाद्या केबल लाईनवर पडतं, एखाद्याच्या गाडीवर पडतं आणि अपघात घडू शकतो. तर ह्याच्यामधून कसं आपल्याला मार्ग काढता येईल याच्या देखील सूचना दिल्या. आज खरोखर मी सर्वांचा आभारी आहे. विधानसभेमध्ये कोणते प्रश्न मांडावे, अधिकाऱ्यांकडून कुठला पाठपुरावा करावा, कोणत्या विभागाकडे आपण आपलं म्हणणं मांडावं, याकरता सर्व अधिकारी त्या ठिकाणी खरोखर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी आले, आपल्या नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि अजून अशी परिस्थिती निर्माण व्हावी की एक सिस्टम अत्यंत सुंदररित्या काम करावी आणि कोणाला प्रश्न मांडायची आवश्यकताच नाही पडावी. तिथपर्यंत ही वेळ येईपर्यंत आपल्या सर्वांना प्रयत्न करायला लागतील. सर्व अधिकारी असतील त्या सर्वांनीच अत्यंत सकारात्मक सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. हा उपक्रम काय मी आज सुरू केलेला नाही, मी तुम्हाला खरं सांगेन की आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी आमदार जे सरकार आपल्या दारी हा उपक्रम नाईक साहेबांनी राबवलेला आणि त्यांच्याचकडून प्रेरणा घेऊन आपण एसी ऑफिसमध्ये बसावं, अधिकाऱ्यांची चर्चा करावी, त्यापेक्षा आपण त्या स्पॉटवर जावं, नागरिकांशी संवाद साधावा आणि मग त्या समस्ये सोडवण्याकरता एक मार्ग काढावा ही प्रथम मी नगरसेवक असल्यापासून सुरू केली आणि कुठेतरी या नागरिकांशी संवाद साधलं, त्यांना भेटलं, अधिकाऱ्यांशी त्यांना बोलून नाही त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला, म्हणून निश्चित प्रकारे चांगलं काम करण्याची संधी नागरिकांनी मला सातत्यानं दिली आणि आज हे स्वरूप आम्ही प्रथम टप्प्यामध्ये हे वॉर्ड ऑफिसला ठेवलेलं आहे, परंतु ह्याची व्याप्ती वाढवायची आहे. मी आमदार आपल्या प्रभागामध्ये वॉर्डामध्ये, आज मी प्रभागामध्ये आलोय, येणाऱ्या दिवसामध्ये मी वॉर्डामध्ये जाणार आहे आणि विविध विषय, जिथपर्यंत आपण विषयाच्या मुळाशी जात नाही आणि एकदा विषय झाला म्हणजे तो झाला असं नाही, त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे, सातत्यपूर्वक ती सिस्टीम लागली पाहिजे आणि सिस्टीमनी यंत्रणेने चांगलं काम केलं तर आपल्याला अडचणी होत नाही. त्यामुळे नाईक साहेबांच्या प्रेरणेनं जनतेमध्ये जाऊन जनतेच्या समस्या ऐकून घेणं, त्या बघणं आणि त्याच्या सोडवण्याकरता चांगलं त्या ठिकाणी सोल्युशन देणं, त्याकरता आपण अजून हा उपक्रम व्यापक निश्चित प्रकारे करू असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. संदीप नाईक यांच्या आमदार आपल्या प्रभागात उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या प्रसंगी ऐरोली व कोपरखैर विभागाचे वॉर्ड ऑफिसर बाळकृष्ण पाटील व इतर अधिकारी तसेच स्थानिक रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. कॅमेरा पर्सन हिमांशु नाथ सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, ऐरोली विधानसभा, नवी मुंबई.